आज गुरुवारी सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभा होती. या सभेच्या कामकाजपूर्वी महापौरांनी पालकमंत्र्याचे वडील व माजी नगरसेवक साहेबांना करवळेसह चौघांना शोकसभेचा प्रस्ताव मांडला होता. पालकमंत्र्यांच्या गटातील माजी सभागृह नेते संजय कोळी व उपमहापौर शशिकला बत्तूल व काही नगरसेवकांनी दुःखद प्रस्ताव मांडला नसल्याचे गैरसमज करून घेऊन महापौरांच्या आजच्या कृतीचा निषेध व्यक्त केला आहे. आज मी आपणासमोर खालीलप्रमाणे दुखवाड्याचा प्रस्ताव मांडत आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कुमार देशमुख महाराज यांचे वडील श्री सिद्रामाप्पा मल्लिकार्जुन देशमुख यांच्या दुःखद निधन झालेलं आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या माजी नगरसेवक श्री रा साहेबांना करगुळे यांच्या ह्याही दुःखद निधन या ठिकाणी झालेलं आहे. सोलापूर सुपुत्र मुंबई उच्च न्यायालयाचे नियुक्त न्यायमूर्ती भीमराव नाईक यांचे मुंबई येथे दुःखद निधन झालेले आहे. वरील व्यक्तीच्या दुःखद निधनाने या सभेस अत्यंत दुःख होत असून ही सभा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. कौतुक करण्यात येत आहे.